शाहीर शिवाजी बाजीराव थिटे गोंधळी कलावंत आपला प्रभात टाकीच्या शेजारीच राहिला असल्यामुळे जवळजवळ मी पुण्यात 88 आलो 88 तर आज जवळजवळ 40 वर्ष होत आली प्रभात पेपरचं हे वर्तमानपत्र फार सुंदर आहे तर मी शाहीर शिवाजी थिटे आपल्यासमोर सादर करू इच्छितो. धन्य धन्य शिवाजी सुंदर प्रभात पेपर अति सुंदर नाव मलहार प्रभात मध्ये वाचावी बातमी जोरदार हे जिरर जिरर. प्रभात पेपरसाठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुणे जिल्हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा आवाज म्हणजे दैनिक प्रभात. याचं कारणच असं आहे की लहानपणापासून आपण पाहतोय की प्रभातमध्ये ज्या बातम्या येतात त्या सडेतोड लोकांच्या मनामध्ये घर करणाऱ्या लोकांना आवडणाऱ्या अशा बातम्या प्रभात हे नेहमी देत असतं. लोकांच्या मनामध्ये असणारं दैनिक म्हणून प्रभातचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की या पुणे शहराचा जसा विकास झाला तसा त्याचं एक माध्यम दैनिक प्रभातसुद्धा आहे. कारण प्रभातमधनं जे लोकांच्या प्रतिक्रिया उमटल्या जातात त्या विकासाला कारणीभूत ठरतात. पण राजकीय असो क्रीडा असो अतिशय रोखठोक बातम्या देणारं कुठलं दैनिक असेल तर दैनिक प्रभात आहे. मी प्रभात दैनिक प्रभातच्या सर्व पत्रकारांना दैनिक प्रभातचे संपादक यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज मी आर के बहुद्देश्य संस्थेच्या वतीने प्रभातला मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आणि प्रभात पेपर 92 वर्षाकडे पदार्पण करत आहे. आज सोशल मीडियाच्या युगामध्ये पेपर एवढं मोठं काम पेपरचं आहे आणि एवढं छान न्यूज देतात त्याबद्दल मी प्रभातचं परत एकदा अभिनंदन करते. आणि सोशल मीडियाच्या जगात टिकून राहणं हे फार मोठं श्रेय प्रभातचं आहे. त्यामुळे मी आज प्रभातला आर के बहुद्देश्य संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते.